आता म्हापशातून एक धक्कादायक बातमी. दहशत पसरवण्याच्या हेतूने सिंडिकेट बँकजवळ गुरुवारी पहाटे हवेत गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. राज्यात वाढत्या शहरीकरणाबरोबरच लहान मोठ्या गुन्ह्यांचं प्रमाणही वाढतंय. खून, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांसोबतच चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ होते. अशातच गुरुवारी पहाटे म्हापसा शहरात हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे म्हापसा शहरात हा थरार पाहायला मिळाला. सिंडिकेट बँकेजवळ अचानक हवेत गोळीबार केल्यानं एकच गोंधळ उडाला. गोळीबार केल्याच्या ठिकाणी म्हापसा पोलिसांना बुलेटचे शेल सुद्धा सापडले असून या प्रकरणी पोलिसांनी जेम्स सोझासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलंय. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत असलेल्या जेम्स सोझाने आपण नार्कोटिक पोलीस असल्याचं सांगत हा प्रकार केला. सुरुवातीला रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकी स्वाराला पिस्तूल रोखून मारहाण केली आणि मग हवेत गोळीबार केला. यावेळी जेम्स सोझासह त्याचे इतर दोन साथीदार उपस्थित होते. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत जेम्स सोझासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय. आज सकाळ पुढे म्हापसा सिंडिकेट बँकेकडे जे आनंद सागर हॉटेल आहे त्याच्या ओपोजिटची बँड विचारतोय. फाटल्यान पाहू शकताय 12 पुढे दाराचे जेम्स डिसोझा याने त्याच्या साथीदारांसह वांगडा हांगा फायरिंग केल्ली आसा आणि हांगा केल्या प्लस त्याने बसकड्या हायवेचेरूय केल्या. त्याने जमनीर फायरिंग केल्ली आसा आणि म्हापसा पोलिसी कडे जी माहिती मेळटा म्हापसा पोलीस ऑन द स्पॉट पावन तांकां सगळ्यांक अरेस्ट केल्ले आसा आणि म्हापसा पोलीस सगळे जुगाल धरवी आणि प्लस पी आय फुडली इन्व्हेस्टिगेशन करतात आणि आमच्या काळाची माहिती मेळ्या की जे हांगा जे ते सगळे आसले हांगा पण जिम डिसोझा बीन ते सगळे दारूच्या नक्षेत आसले. जी आमकां माहिती मेळटा ती आमी समजी तुमच्या कडेन पावयत रावतले. तो पर्यंत पळयत रावत 2 वर्सां लायफ 2 वर्सां लायफ खातीर म्हापशेच्यान सोडूंक शकतले.